पाम म्यूटिंग टेक्निक, पाम म्यूटिंग टेक्निक ही खूप कॉमन आहे रॉक म्युझिक, रिदम गिटारमध्ये खूप जास्त तुम्हाला ऐकायला मिळेल. इवन मेटल रिदममध्ये आहे अँड काही पॉप म्युझिकमध्ये वगैरे सुद्धा. सो असं काही स्पेसिफिक जॉनर वाईज नाही आहे, बट जे जास्तीत जास्त प्रकारांमध्ये वापरलं जात आहे त्याबद्दल मी सांगितलं. बट नेमकी टेक्निक काय आहे आणि ती कशी मास्टर करायची, कसं आपल्याला ते अचीव करायचं आहे, तो टिपिकल साऊंड, तो स्वीट स्पॉट कसा शोधायचा आहे, याच्याबद्दल मी सांगतो. तर पाम म्युटिंग म्हणजे जसं त्या शब्दामध्येच आहे, पाम इज तळहात. सो हाताचा हा भाग तुम्हाला ब्रिज वरती ठेवायचा आहे. सो गिटार ब्रिज आपला वेगळ्या वेगळ्या डिझाईनचा असू शकतोय, बट जिथं स्ट्रिंग कॉन्टॅक्ट आहे असा एक पार्ट तुमच्या प्रत्येक प्रकारच्या गिटारला असेलच. सो ब्रिज जिथे आहे गिटारचा या बाजूला, तिथे तुम्हाला तुमच्या हाताचा हा भाग ठेवायचा आहे. गिटार पिक आपण अशी पकडतोय जसं की पेन पकडतोय तसं लिहिताना. सो मी सजेस्ट करेन की गिटार पिक एवढी फक्त ओपन ठेवा, खूप अशी नको किंवा खूप जास्त लपवायची पण नाही की एवढासा टिप दिसेल. साधारण मीडियम की वाजवण्यासाठी जितकं गरजेचं तेवढ्या अंगठा अँड इंडेक्स फिंगर त्याच्यामध्ये असं पकडा जसं लिहिताना आपण पेन पकडतो. इझी, इझिएस्ट वे टू अंडरस्टँड की असं करता येणं शक्य आहे. सो शक्यतो हाताची बोटं पण शक्यतो आतमध्ये घ्या. ज्यांना सवय आहे बाहेर ठेवायची ते मी नको म्हणून का सांगतोय, कारण की एक्सेसिव प्रेशर जातं की हात असा राहण्यासाठी, जो थोडंसं हातावरती प्रेशर येते, फिंगर्स आत घेतले की काय प्रश्न राहत नाही तो एक्सेसिव प्रेशर येण्याचा. सो मग आपल्याला सहज अजून मूव करता येतो हात व्यवस्थित. ओके, सो फिंगर्स पूर्ण अशा बाहेर ठेवण्याचा खूप प्रयत्न करण्याची गरज राहत नाही. दॅट इज वाय फिंगर्स आतमध्ये घेतलं तर बरं पडतं. सो तुमचा हात असा दिसेल. देन मी ब्रिज वरती लिटरली हा पार्ट ठेवला, हाताचा हा भाग, तर साऊंड कसा येतो बघूया. मी फक्त एकच वरची स्ट्रिंग प्ले करतोय. ओके, आता हा साऊंड अजून नीट कसा समजून घ्यायचा सांगतो. पाम म्युटिंग म्हणजे फक्त स्ट्रिंग म्यूट करणं असं नाही आहे, ते किती प्रमाणात म्यूट करायचं हे पण आपल्याला कंट्रोल करता येणं शक्य आहे. ते असं की समजा मी अगदी एक्सपेरिमेंट करायचं म्हटलं तर ब्रिजच्या अजून जास्त या बाजूला गेलो तर. ओके, लिटरली स्ट्रिंग वरती हात ठेवला आणि देन प्ले करण्याचा प्रयत्न केला, काहीच साऊंड येत नाही, ॲब्सोल्युटली स्ट्रिंग म्यूट आहे. देन मी ग्रॅज्युअली ब्रिजच्या दिशेने हाताला असं नेतो आणि ते नेताना मग तुम्हाला जाणवेल की आवाज हळूहळू ओपन व्हायला सुरू होईल. जसं की चेक करूया, हे बघा. राईट, आता मी ब्रिजच्या दिशेने जातोय. राईट, आवाजामध्ये फरक पडत जातोय. सो आता तुम्हाला तो स्वीट स्पॉट शोधायचा आहे की तुम्हाला किती प्रमाणात म्यूट हवंय. समजा टिपिकल हेवी रिदम्स वाजवायचे असतील तर थोडं जास्त म्यूटिंग करायला लागेल. ओके, सो मे बी मेटालिका काइंड ऑफ स्टफ. राईट, सो याच्या गाण्यांमध्ये लाईक तुम्हाला ते जास्त हेवी म्युटिंग करायला लागणार आहे. आणि काही रॉक ट्रॅक्समध्ये तुम्हाला जर तितकं जास्त हेवी म्युटिंग नको असेल तर तुम्ही स्लाइटली अजून ओपन ठेवू शकता. तुम्ही जितकं या बाजूला याल तेवढं जास्त म्यूट होईल आणि जितकं ब्रिजच्या दिशेने जाल तेवढं स्लाइटली आवाज ओपन होत जाईल. सो तुम्हाला अल्टरनेटिव्ह रॉक और काही हार्ड रॉक और सॉफ्ट रॉक ट्रॅकमध्ये तुम्हाला गाण्यांमध्ये तुम्हाला स्लाइटली ओपन जास्त व्हावं लागेल. आता हे टिपिकली गाण्यांवर अवलंबून आहे की तुम्हाला कशा प्रकारचं म्युटिंग हवं आहे, ते जॉनरवर अवलंबून नाही आहे किंवा कसं नेमकं केलं पाहिजे याचे काही स्पेसिफिक नियम नाही. बेसिकली आपल्याला तो साऊंड अचीव करायचा जो आपल्याला हवा आहे, दॅट्स इट. ओके, सो जास्त म्यूट अँड देन या बाजूला आल्यानंतर कमी म्यूट होत जाताना आवाज ओपन होतोय. ओके, आता अजून याच्यामध्ये काय काय करता येतं, तर तुम्ही स्लाइटली म्यूट करू शकता अँड ऑकेजनली हात उचलू शकता, उजवा हात. सो म्यूट अँड अनम्यूट म्हणूया किंवा म्यूट ऑर ओपन असं काही पण म्हणता येईल. टिपिकल एक्झाम्पल लाईक मी एक पॉवर कॉर्ड पकडतोय, डी पॉवर कॉर्ड. सो मी आहे ए स्ट्रिंग फ्रेट 5 अँड डी स्ट्रिंग फ्रेट 7 वरती, युझिंग माय इंडेक्स अँड थर्ड फिंगर.
ओके आणि फक्त त्या दोन स्ट्रिंग मला वाजवायच्या आहेत, इतर स्ट्रिंग मला वाजवायच्या नाही. सो मी माझ्या इंडेक्स फिंगरनी सगळ्या इतर स्ट्रिंग मी म्यूट ठेवतोय. सो माझ्या इंडेक्स फिंगरचा पार्ट मी उरलेल्या शेवटच्या तीन स्ट्रिंगवर स्लाइटली टच केले, सो ते वाजत नाहीये. तसेच इंडेक्स फिंगरचा थोडासा पार्ट मी माझ्या वरच्या ई स्ट्रिंगला सुद्धा टच केलेला आहे, सो ते पण वाजत नाही. याचाच अर्थ मी जेवढे दोन स्ट्रिंग पकडलेत तेवढेच फक्त आवाज करणार आहेत. आणि मला पण उजव्या हाताने गिटार पिकचं जे स्ट्रोक्स आहेत ते पण मला इतके छोटे करायचे आहेत की फक्त या दोन स्ट्रिंगनाच वाजवायचं आहे. ओके, सो तसं ट्राय केलं तर असा साऊंड येईल आपल्याला. ओके, मी मीडियम म्यूट केलेलं आहे, नॉट टू मच लाईक दिस, और पूर्ण ओपन पण नाही आहे. ओके, थोडस ब्रिज वरती आहे. सो मग तुम्ही प्रॅक्टिस असं करतो, 1 2 3 4, 1 2 3 4. मी तीनला फक्त ओपन करतोय, म्हणजे हात हवेत घेतोय, आणि बाकीच्या वेळी मी हात जास्त प्रेस करतोय, सो ते असं साऊंड करेल. आता जसं तुमचं रिदमचं प्रॅक्टिस चांगलं असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करून अजून. अशा प्रकारचे साऊंड और केले काही टोटली म्यूट आहेत असंही साऊंड क्रिएट करता येते. सगळे एक्सपेरिमेंट तुम्हाला राईट हँड म्यूट अँड अनम्यूट, कधी हात ठेवायचा आहे आणि ठराविक स्ट्रोक्सना हात उचलायचा आहे, याच्यामध्ये एक्सपेरिमेंट्स करून तुम्ही तुमचं म्यूटिंग अचीव करू शकता. हे काही लीड्समध्ये देखील तुम्हाला वापरता येते, जसं की एखादं करते की तुम्ही इलेक्ट्रिक गिटार, अकॉस्टिक गिटार आणि तुम्हाला कसा साऊंड अचीव करायचा आहे. तुम्हाला एक्सपेरिमेंट फक्त एवढा करायचा आहे की तुम्हाला तुमच्या राईट हँडनी किती ब्रिजच्या जवळ जायचं आणि किती लांब यायचं याचं प्रॅक्टिस करायचं. सो अँड तुम्हाला तुमचा साऊंड शोधायचा आहे की तुम्हाला कसा आवाज पाहिजे, आणि त्यानुसार तुमच्या हातांना उजव्या हाताने कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा तो साऊंड. सो ग्रॅज्युअली प्रॅक्टिस सुरू ठेवा, हळूहळू तुम्हाला ते सहजता यायला लागेल त्याच्यामध्ये. ॲब्सोल्यूट बिगिनर प्रॅक्टिस करू इच्छित आहेत पॉवर कॉर्ड्स म्यूट करण्याचं और पाम म्युटिंगचं, तर मी सजेस्ट करेन की कोणतंही एक सिम्पल पॅटर्न घ्या, लाईक ए पॉवर कॉर्ड, जी पॉवर कॉर्ड, एफ पॉवर कॉर्ड अँड ई पॉवर कॉर्ड असं. सो मी आहे ए स्ट्रिंग, ई स्ट्रिंग फ्रेट 5 अँड ए स्ट्रिंग फ्रेट 7 मध्ये. हा शेप फक्त आपल्याला बॅकवर्ड्स घ्यायचा, लाईक 2 steps back, again 2 steps back, again 1/2 step back. सो असं साऊंड करेल. 1 2 3 4, 1 2 3 4 मध्ये करा, इझी, लाईक 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. ओके, सो असं साऊंड करेल. ओके, देन त्याच्यामध्ये काही पार्ट रिदम नोट्स ओपन ठेवण्याचा प्रयत्न करा, लाईक याच्यात पण असं काही गोष्टी आणता येतील तुम्हाला की डायनामिक्स चेंज करा. काही स्ट्रोक्सना लाऊड वाजवायचं, काही स्ट्रोक्सना कमी लाऊड वाजवायचं, काही स्ट्रोक्सना ओपन वाजवायचं, काही स्ट्रोक्सना म्यूट करायचं. याच्यामधून आपल्याला बरेच एक्सपेरिमेंट करून वेगळे वेगळे साऊंड्स मिळवता येतील. पाम म्युटिंगचे टिपिकल सॉन्ग्स ऐका, मेटालिका, मास्टर ऑफ पपेट और जेम्स हेटफील्ड, जो व्हेरी पॉप्युलर फॉर हिज डाऊन स्ट्रोक्स. सो पाम म्युटिंगमध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपण डाऊन स्ट्रोक जास्त वापरतो आहे, डाऊन आणि अपसुद्धा वापरता येतात, बट डाऊन स्ट्रोक खूप छान वर्क होतं आहे. सो याच्यामध्ये एक्सपेरिमेंट्स करा अँड तुम्हाला हवा तसा साऊंड
कसं मिळवता येईल याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं, उजव्या हाताच्या टेक्निककडे, पाम पार्ट, हा पार्ट तुमच्या ब्रिजवर कसं ठेवायचं तर सहज जमून जाईल. इलेक्ट्रिक गिटारवर भरपूर मजा येते, बट ॲकॉस्टिक गिटारवर वर देखील रिदम और लीड्स वाजवताना देखील बरेच वेगळे वेगळे साऊंड सहज अचीव करता येतात. खूप छान टेक्निक आहे, नक्की प्रॅक्टिस करा. थँक्यू फॉर वॉचिंग.